जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कम्पॅरकिंग जीबीमध्ये. तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्ट्रिक्ट कम्पॅरिझन करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण परभणी जिल्ह्याचे कम्पॅरिझन लातूर जिल्ह्याशी करणार आहोत. तर मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व व्हिडिओ लाईक करा. तर मित्रांनो आता आपण सर्वप्रथम पाहणार आहोत मॅप. तर मित्रांनो हा आहे महाराष्ट्र राज्याच्या नकाशात परभणी जिल्ह्याचा मॅप, जो की मोठा आपणाला असा दिसेल स्क्रीनवरती. तर मित्रांनो हा आहे महाराष्ट्र राज्याच्या नकाशात लातूर जिल्ह्याचा मॅप, जो की मोठा आपणाला असा दिसेल स्क्रीनवर दिसत आहे पहा. तर मित्रांनो आता आपण डिटेल्समध्ये माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहूया डिस्ट्रिक्ट नेम परभणी आणि लातूर, या दोघांमध्ये आपले कम्पॅरिझन होत आहे. तर मित्रांनो आता आपण स्टेट पाहूया. तर मित्रांनो परभणी हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात येतो, तर लातूर हा जिल्हा पण महाराष्ट्र राज्यात येतो. तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत डिव्हिजन. मित्रांनो परभणी जिल्हा हा औरंगाबाद डिव्हिजनमध्ये येतो, तर लातूर जिल्हा पण औरंगाबाद डिव्हिजनमध्ये येतो. तर मित्रांनो आता आपण यांची निर्मिती केव्हा झाली पाहणार आहोत. परभणी जिल्ह्याची 1960 तर लातूर जिल्ह्याची 16 ऑगस्ट 1942 निर्मिती झाली. तर मित्रांनो आता आपण हेडक्वार्टर्स पाहूया. परभणी जिल्ह्याचे हेडक्वार्टर्स परभणी येथे आहे, तर लातूर जिल्ह्याचे हेडक्वार्टर्स लातूर येथे आहे. तर मित्रांनो आता आपण डिस्ट्रिक्ट कलेक्टर पाहूया. परभणी जिल्ह्याचे अंचल सुद गोयल तो वही लातूर जिल्ह्याचे बी पृथ्वीराज डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहेत. तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत एरिया. तर मित्रांनो आपण आता एरिया पाहणार आहोत. परभणी जिल्ह्याचा 6251 किलोमीटर स्क्वेअर, तर लातूर जिल्ह्याचा 7157 किलोमीटर स्क्वेअर एरिया आहे. तर मित्रांनो आता आपण पॉप्युलेशन पाहणार आहोत. परभणी जिल्ह्याची 16,36,086 2011 तर लातूर जिल्ह्याची 24,54,196 2011 पॉप्युलेशन आहे. तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत अर्बन पॉप्युलेशन म्हणजेच शहरी लोकसंख्या. परभणी जिल्ह्याची उपलब्ध नाही, तर लातूर जिल्ह्याची 25.47%. तर मित्रांनो आता आपण डेन्सिटी पाहूया. परभणी जिल्ह्याची आपल्या जवळ उपलब्ध नाही, तर लातूर जिल्ह्याची 340 पर किलोमीटर स्क्वेअर डेन्सिटी आहे. तर मित्रांनो आता आपण लिटरसी रेट पाहणार आहोत. परभणी जिल्ह्याचा 75.22% तर लातूर जिल्ह्याचा 79.03% लिटरसी रेट आहे. आता आपण पाहणार आहोत सेक्स रेशो. परभणी जिल्ह्याचा 940 तर लातूर जिल्ह्याचा 924 असा सेक्स रेशो आहे. तर मित्रांनो आता आपण येथील तहसील्स म्हणजे तालुके पाहणार आहोत. मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये 1 परभणी, 2 गंगाखेड, 3 सोनपेठ, 4 पाथरी, 5 मानवत, 6 पालम, 7 सेलू, 8 जिंतूर असे तालुके परभणी जिल्ह्यात आहेत आणि 9 पूर्णा. तर मित्रांनो आता आपण लातूर जिल्ह्यामध्ये 1 लातूर, 2 अहमदपूर, 3 औसा, 4 निलंगा, 5 रेणापूर, 6 चाकूर, 7 देवनी, 8 शिरूर अनंतपाळ, 9 उदगीर, 10 जळकोट असे तालुके आहेत. तर मित्रांनो आता आपण विधानसभा कॉन्स्टिट्यूशन्स पाहूया, विधानसभा मतदारसंघ पाहूया. तर मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी असे 4 विधानसभा मतदारसंघ आहेत. तर लातूर जिल्ह्यामध्ये 1 अहमदपूर, 2 औसा, लातूर सिटी, लातूर ग्रामीण, निलंगा आणि उदगीर असे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. तर मित्रांनो आता आपण लोकसभा मतदारसंघ पाहणार आहोत. परभणी जिल्ह्यामध्ये 1 परभणी, तर लातूर जिल्ह्यामध्ये 1 लातूर असा मतदारसंघ आहे. तर मित्रांनो उदगीर हा जिल्हा कोणत्या तालुक्यात आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एका अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.